नाशिक नांदगावात 7 ते 8 फुटीन अजगर आढळून आला. वन विभागाच्या मदतीनं पुन्हा नैसर्गिक सानिध्यात त्यास सोडून देण्यात आले. नाशिक मधील नांदगाव शहराजवळील तांबेवाडी परिसरातील शेतकरी मारुती तांबे यांच्या शेताजवळ हा अजगर आढळून आला होता. काही नागरिक घराकडे परतत असताना त्यांच्या निदर्शनास आल्यानं सर्पमित्र विजय बडोदे यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. सर्पमित्र विजय बडोदे यांनी सावधानता बाळगत अतिशय शिताफीनं हा अजगर पकडला आहे. वन विभागाच्या मदतीनं पुन्हा जंगलात सोडण्यात आला. नांदगाव तालुक्यात दुर्मिळ असलेला अजगर जातीचा साप यापूर्वी गिरणा धरण परिसरात आढळला होता. हा अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नांदगाव तांदुळवाडी शिवारामधून एक कॉल आला मयूर काकडीज म्हणून. त्या व्यक्ती तिथून जात असताना त्याला एक मोठा साप दिसला. मी तिथं गेलो, तिथं पोहोचलो तर अजगर होता 8 ते 9 फुटाचा. तर तो व्यवस्थित मी रेस्क्यू केला आणि नांदगाव फॉरेस्टमध्ये घेऊन आलो. वन विभागाचे अधिकारी त्यांचे मार्गदर्शकाखाली तिथं रजिस्टर नोंदणी केली आणि फॉरेस्टमध्ये घेऊन आलो. आता त्यांच्या उपस्थितीमध्ये सोडण्यात आले. यापूर्वी पण हा अजगर जातीचा साप आढळला होता गिरणा डॅमजवळ मळगावपाशी. तो बी पकडला होता व्यवस्थित आणि सोडण्यात आले होते. आज दुसऱ्या वेळेस आढळला आहे अजगर येवला रोड परिसरामध्ये. तो व्यवस्थित पकडून आता फॉरेस्ट एरियामध्ये सोडण्यात येत आहे.